चला आज पण आपण जरास पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह ह्याच्यातला डिफरन्स काय आहे, ती वाक्य कशी बनवायची, पॅसिव्हवर कसं कमेंट करायचा त्याचं आपण बघणार आहोत. व्हॉट्स इम्पॉर्टंट, इट्स अ डिफरन्शियल बिटवीन ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. द स्टुडंट्स हू लर्न्स इन 10th स्टँडर्ड अँड 12th स्टँडर्ड दे नीड टू डिफरन्शिएट बिटवीन ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. ओके, म्हणजे त्यांनी 10वीचे जे विद्यार्थी असतील, 12वीचे विद्यार्थी असतील, त्यांनी 8वी, म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय, त्यांनी पॅसिव्हवर कमांड पाहिजे. जेवढे तुम्ही त्यातला डिफरन्शिएट नीट लिहाल, म्हणजे पॅसिव्हचे जितके तुम्ही जास्तीत जास्त सेंटेन्सेस यूज कराल, तर तुमची रायटिंग स्टाईल ही डिफरंट होणार आहे. आपण त्याला रायटिंग स्टाईल, कारण रायटिंग स्किलला तुम्हाला जास्त मार्क आहेत. किंवा आपण रोजच्या कम्युनिकेशनमध्ये सुद्धा जर तुम्ही पॅसिव्ह व्हॉइसचा जर यूज करत असाल तर इट सीम्स डिफरंट, टोटल डिफरंट. ओके, सो यूज इट, ट्राय टू यूज इट इन रायटिंग अँड कम्युनिकेशन, पॅसिव्ह व्हॉइस. इट्स व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. फर्स्ट इज दॅट यू शुड कॉन्सन्ट्रेट, फोकस ऑन मराठी सेंटेन्सेस फर्स्ट, ओनली देन यू कॅन अंडरस्टँड हाऊ टू डिफरन्शिएट ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. ओके, आज तर मी तुम्हाला काही वाक्य कशी बनवायची पॅसिव्हची हे आयडिया देणार, त्याची प्रॅक्टिस कशी करायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. सपोज एक वाक्य आपण आता प्रोनाऊन्स्ड पासून घेऊ, प्रोनाऊन्स पासून नीट लक्ष द्या, मी ऑब्जेक्ट हे प्रोनाऊन्स घेतोय, म्हणजे आपला पॅसिव्हचा फॉर्म्युला काय होता, ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर ॲम इज जर आपण यूज करणार आणि व्हर्बचा थर्ड फॉर्म यूज करणार आहे. सो ऑब्जेक्ट जे घेणार आपण ते प्रोनाऊन्स घेणार आहे आता सुरुवातीला. फॉर एक्झाम्पल कशी प्रॅक्टिस करायची, फॉर एक्झाम्पल मी सांगतो, बघा एक वाक्य घेतलं आपण, सपोज शी इज गिवन. ओके, काय सेंटेन्स आहे नीट ऐका, शी इज गिवन. ऍट फर्स्ट तुम्हाला असं वाटेल की शी इज गिवन म्हणल्यानंतर बरेच विद्यार्थी म्हणतील तिनं दिलेलं आहे वगैरे, असं ती देते, तिनं दिलं वगैरे, असं थर्ड फॉर्म बघतील आणि तसा त्याचा मिनिंग घ्यायला जातील. इथं आपली चूक होते, शी इज गिवनचा अर्थ शी इज नॉट अ सब्जेक्ट हिअर, हा शी इज अ ऑब्जेक्ट, शी काय इथं ऑब्जेक्ट आहे. सो यू डोंट हॅव टू टेक द मिनिंग ॲज अ ॲक्टिव्ह व्हॉइस, यू शूड टेक द मिनिंग ॲज अ पॅसिव्ह व्हॉइस. सो शी इज गिवन दॅट मीन्स तिला देतात, ती देते असं होत नाही. नीट बघा, जेव्हा ऍक्टिव्हचं सेंटेन्स असेल तर शी म्हणजे ती घ्यायचं, आणि जेव्हा पॅसिव्हचं सेंटेन्स असेल तर शी म्हणजे तिला असं घ्यायचं. आणि हे पॅसिव्ह आहे ते कशावर ओळखलं, सिम्पल आहे, शी नंतर मी इज यूज केला आहे आणि थर्ड फॉर्म यूज केला आहे, का आलं, त्यामुळे शी मीन्स ती येणार नाही, शी मीन्स काय येणार, तिला. शी इज गिवन तिला देतात, ती देते होत नाही. समजा ती देते, आपल्याला ऍक्टिव्ह काय करायचं, एक पॅसिव्हचं घ्यायचं, त्याप्रमाणे ऍक्टिव्हचं पण करायचं. ऍक्टिव्हचं काय होईल, ती देते म्हटल्यानंतर ती देते शी गिव्ज, बघा शी गिव्ज हे ऍक्टिव्ह व्हॉइसचा झाला, तिथे ॲमेझॉन नाही, वर्बचा थर्ड फॉर्म नाही आहे. सो शी मीन्स काय झालं, सब्जेक्ट. सो शीचा मिनिंग तुम्ही इथं काय घेणार आहे, ती, ती देते. लक्षात आलं, म्हणजे दोन दोन वाक्य बनवत जा, खूप तुमचा चांगला म्हणजे अभ्यास होईल जर असं केलं तर. जसं सांगितलं शी इज गिव्हनचं काय होईल, शी गिव्ज. तसं दुसरं काय आपण एक वाक्य बघू, They are asked questions. बघा नीट ऐका, दे आर आस्क्ड क्वेश्चन्स. आता इथं आर आहे, व्हित्री आहे, म्हणजे पॅसिव्ह झालं. सो देचा तुम्ही अर्थ इथं काय घेणार आहात, देचा अर्थ तुम्हाला काय घ्यायला पाहिजे, त्यांना, ते नाही घेऊन चालणार, त्यांना घ्यायला पाहिजे. सो दे आर आस्क्डचा मिनिंग काय होईल, त्यांना विचारतात प्रश्न, त्यांना प्रश्न विचारतात, दे आर आस्क्ड क्वेश्चन्स. आणि ते प्रश्न विचारतात असं म्हणायचं असेल तर दे आस्क क्वेश्चन्स, सिम्पल, दे आस्क क्वेश्चन्स हे जर ॲक्टिव्ह, दे आर आस्क क्वेश्चन मीन्स झालं पॅसिव्ह. तर अशी मित्रांनो तुम्ही जास्त प्रॅक्टिस करायचे. तर नंतर मी तुम्हाला याचे फोटो दिले, एक्सरसाइजसाठी मी काही फोटो तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट करा, त्याची प्रॅक्टिस करू शकताय. दुसरी गोष्ट, आपण एक पॅरेग्राफची प्रॅक्टिस करायची, घरी बसून छोटे 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 तुम्ही पॅरेग्राफ तयार करा, ॲक्टिव्ह पॅसिव्ह मिक्स करा. उदाहरणात आपण घेतलं, फॉर एक्झाम्पल बघा मी काय म्हणतो, बघा पहिला मराठी करा, मराठी टू इंग्लिश करा, त्याच्यावर चांगली प्रॅक्टिस होईल. आता मी एक वाक्य बोलतो, माझा मित्र मुंबईमध्ये काम करतो, नीट आहे का, माझा मित्र मुंबईमध्ये काम करतो, हे सिम्पल प्रेझेंट टेन्स ॲक्टिव्ह का आहे, माझा मित्र मुंबईमध्ये काम करतो, एंड बघा, तो तो, हां हे लक्षात ठेवा, तो हे ॲक्टिव्ह आहे. माझा मित्र म्हणजे काय ना, माय फ्रेंड, काम करतो म्हणजे वर्क, माय फ्रेंड वर्क, वर्कला काय येणार, यस येणार,
कारण माय फ्रेंड ही मध्ये जातोय, माय फ्रेंड वर्क्स इन मुंबई. ठीक आहे, माय फ्रेंड वर्क्स इन मुंबई, माझा मित्र मुंबईमध्ये काम करतो, त्याला चांगला पगार देतात. नीट आहे का? त्याला चांगला पगार देतात. आता ह्या वाक्यात सुरुवात कशाने आहे? त्याला आहे, बरोबर आहे. आता त्याला म्हणजे हिन सुरुवात नाही करायची, तुम्हाला सुरुवात हिनच करावी लागेल. पण लक्षात ठेवायचं, वाक्यात सुरुवात त्याला आहे, हा, आणि शेवटी काय, त्याला चांगला पगार देतात, त्याला तात, एन लक्षात ठेवा. त्याला तात म्हणजे हे झालं पॅसिव्ह व्हॉइस. सो त्याला चांगला पगार देतात, हे कसं ट्रान्सलेट कराल तुम्ही? ही, त्याला म्हणजे काय ना, ही. नंतर पॅसिव्हमध्ये आपण ॲम इजार यूज करणार आहे. सुटेबल कोणता आहे? इज. ही इज देण्यासाठी काय? गिवन. ही इज गिवन. गुड सॅलरी, तुम्ही गुड सॅलरी म्हणा, छान शब्द वापरा, हँडसम सॅलरी, हा, खूप छान होईल. म्हणजे हे वाक्य दोन पटकन म्हणायचं कसं होईल? माय फ्रेंड वर्क्स इन मुंबई, ही इज गिवन हँडसम सॅलरी. असं तुम्ही पॅराग्राफ तयार करा, एक असे 5-6 वाक्य करून ते प्रॅक्टिस करा, पॅराग्राफ तयार करा. एक ऍक्टिव्ह एक पॅसिव्ह, त्या सब्जेक्टला धरून वाक्य बनवत जायचे. पहिला मराठी करा, नंतर त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करा. एक गोष्ट तुम्हाला एक सांगायची आहे, लक्षात ठेवा, तुम्हाला खरोखर इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करायचं असेल, बोलायचं शिकायचं असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मराठी जे असे वाक्य घेत आहे त्याचं रायटिंगमध्ये लगेच इंग्लिश कधीच करायचं नाही. त्याचं मनातल्या मनात तुम्ही त्याचं ट्रान्सलेट करा, ते आरशासमोर बोला, किंवा तुमच्या घरी फ्रेंड्स, घरचे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यापुढे बोला, फ्रेंडसमोर बोला, हे पहिला प्रॅक्टिस करा. मी आधीच सांगितलं, तुमचं लिहिणं बोलणं आणि तुमचा मेंटल गॅप, हा गॅप कमी झाला पाहिजे. जितका कमी होईल तितकं तुम्ही इंग्लिशमध्ये छान बोलू शकता. ओके, ठीक आहे. तुम्ही आता मी फोटो दिलेले आहेत, ते स्क्रीनशॉट करा, आणि अशा अपेक्षा करतो की यू विल डू युअर स्टडी हार्ड. ओके, तर ते फोटो काढून घ्या. ठीक आहे, थँक्यू.